देश में दिन प्रतिदिन पेट्रोल डीजल की कीमतों में इजाफा हो रहा है। पेट्रोल की कीमतें 100 रुपए तक पहुंच गई है। इसी बीच केंद्र सरकार ने आम आदमी को और एक झटका दिया है। भारत सरकार ने उर्वरकों की कीमतें बढ़ाने के लिए कदम उठाए हैं, जिसके चलते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कहा कि भारतीय जनता पार्टी सरकार ने देश में खाद के दाम बढ़ाने का पाप किया है। इस दौरान उन्होंने तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी। साथ ही उन्होंने मांग की कि इस दर वृद्धि को किसी भी हालत में कम किया जाए। भारत पेट्रोल किसी झपाटे माहिती है 100 रुपयाच्या वर आता पेट्रोलने दर गाठलेला आहे। आज दुसरा धक्का केंद्र सरकारने दिला आणि तो म्हणजे देशातल्या खतांच्या किमती भरमसाठ वाढवण्याचं काम भारत सरकारने केलेलं आहे। 10-26-26 किंमत जवळपास 600 रुपयाने वाढली, DAP किंमत जवळपास 715 रुपयाने वाढली। जो DAP 1185 रुपयाला होता तो आता 1900 रुपयाला मिळणार। 10-26-26 50 किलो तो पोतं 1875 रुपयाचं आता 1775 रुपयाला मिळणार। पोटॅशच्या किमती वाढल्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशातल्या खतांची किंमत वाढवण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वर एक वेगळ्या प्रकारचा बोजा लादणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध म्हणून आणि या दरवाढीचा निषेध म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन हातात घेईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ केंद्र सरकारने कमी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। देशातला शेतकरी आजच फार मोठ्या कोरोनामुळे अडचणीत असणार आहे आणि त्यात ही दरवाढ करून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केले त्याचा निषेध आम्ही करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आंदोलन करेल। ते सर्व जिल्ह्यात होईल आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितच या दरवाढीचा निषेध केंद्र सरकारच्या देशातले शेतकरी करतील असा मला विश्वास आहे।